आणि केली लोकांची एकच मागणी आहे की कायमस्वरूपी या सगळ्या पुरावरती तोडगा करा. नदीपत्रातला राडा रोड आहे, त्याचबरोबर पुररेषेवरचे बांधकाम आहेत, अनेक ठिकाणी भराव घातले असं सुद्धा स्थानिकांचं म्हणणं आहे. नक्की काय परिस्थिती प्रशासनाकडून सांगितली जाते? नाही, निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक आहे की ही सगळ्यांचीच इच्छा आहे, मानसिकता आहे, नागरिकांना हा वारंवार त्रास भविष्यात कधी होणार नाही यासाठी याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना केलीच पाहिजे. आणि त्यासाठीच आताही मीटिंग आहे, पुढच्या काळात एक धोरणात्मक या सगळ्या विषयावरती काम केलं जाणार आहे आणि पुन्हा पुन्हा हा प्रसंग होणार नाही याची काळजी घेतली जाईल. 100% काही त्याच्यात अडचणी आहेत, काही तांत्रिक अडचणी आहेत, काही ठिकाणी आपण पाहतो की राडा रोड आहे, काही ठिकाणी ठराव भराव केलेला आहे, नदीचे पात्र अरुंद झालेलं दिसतंय, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मुळात आपण म्हणतो तशी पूररेषा निश्चित करण्याचा एक विषय आहे. सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार करून एकदम कायमस्वरूपी या सगळ्या भागामध्ये कधी पाणी पुढच्या काळात येणार नाही यासाठीचं काम करणं आवश्यक आहे, ते आपण करू. आणि कालपासून खूप संतप्त प्रतिक्रिया येते सगळ्यांकडूनच आणि त्यांचं म्हणणं काहीतरी स्वाभाविक आहे आणि प्रशासन याच्यामध्ये मागे स्वाभाविक आहे. लोकांची प्रतिक्रिया, ज्यांना त्रास झालाय त्यांना ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, हे होणं याच्यात काही चुकीचं नाही. आणि आता प्रशासकीय पातळीवरती जे जी मदत आता बाकी आपण कायमस्वरूपीचा जो काही विचार तो करायचाच आहे तो करतोय आपण, पण आता प्राथमिकता याची आहे की आता लोकांना ताबडतोब या ठिकाणी त्यांचं स्थलांतर जिथे केलं तिथं सुविधा मिळणं, इथली स्वच्छता होणं, इथं औषध फवारणी होणं, इथं आता लाईट आपण नाही, इथं लाईटची सुविधा लवकरात लवकर आपण लाईट चालू करता येईल, पिण्याचं पाणी स्वच्छ या ठिकाणी मिळणं, या गोष्टींना आता प्राधान्य दिलं. त्यामुळे महापालिकेची सगळी यंत्रणा आता याच्यामध्ये काम करते. अन्न सगळ्यात महत्वाचं म्हणजे खडकवासला धरणामधून जे पाण्याचा विसर्ग करण्यात आला ते 55,000 ते 60,000 पाणी होतं असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. मात्र प्रशासन सांगतंय की 35 ते 40,000 क्युसेक पाणी, मी सांगितलं की 40,000 क्युसेकच्या वरती पाणी 100% सोडलेलं आहे. आणि त्याशिवाय इतकं पूर येत नाही. इथून मागचा आपण जो अनुभव पाहिला, ज्या ज्या वेळेला 40-45,000 क्युसेकच्या वरती पाणी सोडलं गेलं त्यावेळेला ही परिस्थिती इथं झालेली आहे. आणि म्हणून याची निश्चित चौकशी केली जाईल, काय अडचण होती आणि महापालिका प्रशासन आणि जलसंपदा विभागाचं प्रशासन यांच्यातला समन्वय का नव्हता, नागरिकांना अलर्ट का गेलं नाही याची सुद्धा 100% चौकशी आणि कारवाई केली जाईल. पण फॉल्ट आहे असं लोक म्हणतात, तर त्याच्यावरती काय इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे इकडचं भिंत वगैरे काढण्यात आली त्याच्यावरती काही कारवाई? त्याला खूप विषय वेगळे आहेत, मी तुम्हाला सांगितले. महापालिकेचं काही त्याच्या एनजीटी आहे, इथले बाकी काही विषय आहेत, याचिका, तर सगळ्या विषयाला वेगळ्या वेगळ्या बाजू आहेत सगळ्या. पण आता एकच आहे की आता प्राधान्य इथल्या लोकांना त्यांना या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर काढणं, त्यांना मदत करणं, आणि पुढचं आमचं एकच काम आहे की कायमस्वरूपी याच्यावरती उपाययोजना करावी.